निशाना आराम अंतर कर यता पाचवी शिष्यवृत्ती ऑनलाइन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे सर्व आदरणीय अधिकारी मंडळ त्याचबरोबर सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र काल आपण या ठिकाणी आदरणीय चव्हाण सरांनी आपल्याला अपूर्णांक या घटकावरती अपूर्णांकाचा लहान मोठी म्हणा याविषयी मार्गदर्शन केलेलं होतं. आज आपल्याला ते अपूर्णांकाचा सरथा व उत्तरता क्रम याविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर या ठिकाणी मी आदरणीय चव्हाण सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपला वर्ग चालू करायचा. धन्यवाद सोनवणे सर. तर आजच्या क्लासला जॉईन झालेले गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक वर्ग यांचं मी पदार्थ स्वागत करतो. आणि मी सतीश उद्धवांच्या उपाध्यापक जिल्हा परिषद शाळा भाषा केंद्र खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. काय जो आपण पाठ पाहिला होता अपूर्णांकांचा भिन्नचे व समचे यांचा लहान मोठे अपूर्णांकामध्ये बरेच घटक येतात त्याला शिक्षणात अंशाद्री तेदादी त्याच्यामध्ये मध्यभागी क्रिया गुणाकार क्रिया भागाकार क्रिया. तर ह्या उपघटकापैकी आपण आज उपघटक पाहणार आहोत अपूर्णांकांचा सत्ता आणि उत्तरता क्रम. तर थोडक्यात आपण पाच मिनिटं रिव्हिजन करून घेऊ. स्लाइड वर आपण सुद्धा घालून काय काय पाहिलं सर बघा. काल आपण व्याख्या शिकलो की अपूर्णांक म्हणजे काय आणि छेदात कधीही एक नसतो अपूर्णांकाच्या याच्यामध्ये. आता नियम पण पाहिले तर आपण की पूर्ण असेल तेव्हा आपण पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या पण जी व्यक्त आपल्याला अंशवत छेद स्वरूपात व्यक्त करता येते तेव्हा आपण त्याला अपूर्णांक म्हणतो. जसं की एक छेद दोन त्याच्यानंतर एक छेद चार त्याच्यानंतर अपूर्णांक जे समच्छेद व भिन्न छेद याचं पण आपण काल उदाहरण पाहिलेले होते. हा आता मला थोडक्यात येईल सरता क्रम आणि हा घटक शिकवायचा आहे. आता बघा मुलांचा गोंधळ काय होतो सरता क्रम आणि उन्नत क्रम मध्ये काही काही मुलांना लगेच लक्ष देत नाही की आपल्याला पहिल्यांदा कोणती संख्या घ्यायची चढता क्रम मध्ये किंवा उतरता क्रम मध्ये. तरी तुम्हाला पायऱ्या दिसतात का आपण चढतोय काय करतोय पायऱ्या चढतो. तर आपण चढताना पहिल्या पायरी पासून सुरुवात करतो. दिसते सर्वांना की तुम्हाला चढता क्रमाचा ऍरो दाखवलेला आहे बाण दाखवलेला वरती. म्हणजे चढता क्रम मध्ये अगोदर सर्वात लहान संख्या घेऊ त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी नंतर त्याच्यापेक्षा मोठी नंतर त्याच्यापेक्षा मोठी. म्हणजे चढता क्रम मध्ये काय असतं अगोदर लहान संख्या आणि लहान संख्येपासून चढत चढत वरती जाईल. येते लक्षात मी तुम्हाला आकृतीच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे की आपण पायरी चढतो तर पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी आणि चौथी पायरी म्हणजे आपण पायऱ्या वरती चढतो. म्हणजे चढता क्रममध्ये आपण जर लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या मोठी आणि मोठी आणि त्याच्या उलट करतो आपण काय करतो उत्तरता क्रम मध्ये. उत्तरता क्रम मध्ये काय आपण पायरीच्या टॉपला असेल बरोबर की नाही तर उत्तरताना आपल्याला जे चार आहे चार नंबरचं पायरी त्याच्यानंतर खालची तीन नंबरची पायरी त्याच्यानंतर दोन नंबरची पायरी त्याच्यानंतर एक नंबरची पायरी म्हणजेच काय उत्तरता क्रमांमध्ये आपल्याला अगोदर मोठी संख्या घ्यायची आणि नंतर मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान संख्या त्याच्यापेक्षा लहान संख्या त्याच्यापेक्षा लहान संख्या हे जर तुम्हाला क्रम समजलं तर तुम्हाला चढता उतरता क्रम पूर्णत समजून जातो. तर आपण लगेच उदाहरणाला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला ग्रीन बोर्ड वरती आहे ना
उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला आहे, प्रश्न पहिला, पुढील पैकी कोणत्या घटकाचे अपूर्णांक चढत्या क्रमाने दहावे आहेत, चढत्या क्रमाने लावले आहे. क्वेश्चन आपल्याला दिले पर्याय एक नंबरचा 7 अंश छेद 11, 5 अंश छेद 11, 3 अंश छेद 11, 9 अंश छेद 11. पर्याय क्रमांक एक झाला, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन 3 छेद 11, त्याच्यानंतर 7 छेद 11, त्याच्यानंतर 5 छेद 11, नंतर 9 छेद 11. तीन नंबरचा पर्याय आहे 3 छेद 11, 5 छेद 11, 7 छेद 11, 9 छेद 11, आणि चौथा नंबर पर्याय 9 छेद 11, 7 छेद 11, 5 छेद 11, आणि 3 छेद 11. मी काल ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या जुगांना शक्य असेल त्यांनी पटकन नोट डाऊन करत जागा, नाहीतर मग याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर आपल्याला काय केलेलं प्रश्न की पुढील पैकी अपूर्णांक हा चढत्या क्रमाने लागला आहे. आता मी तुम्हाला चढता म्हणतो, चढता म्हणजे काय, पायरी आपण चढतोय, चढतोय म्हणजे काय, सर्वात लहान पायरीपासून आपण वरच्या पायरीपर्यंत जातो. तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर एक लहान संख्या घ्यायची. आता काल आपण शिकलो होतो की बाबा समान छेद आणि भिन्न छेद, जेव्हा समान छेद असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा कसा ठरवायचा, आणि भिन्न छेद असेल तेव्हा काय करतो आपण, तरी आता सर्वांचे छेद सारखे आहे बरोबर, 11 11 11. तर जर पाहिलं तर आपल्याला बरं सांगता, आपल्याला लक्षात घ्यायचंय म्हणजे अंश कोणता लहान आहे तो लहान सेल, आणि ज्याचा अंश मोठा आहे ती मोठी सेल, इतर 7 5 3 9. मला तरी वाटतं चुकलेलं काही नाही, अगोदर काय पाहिजे आपल्याला 3 पाहिजे, त्याच्यानंतर 3 पेक्षा मोठी 5 पाहिजे, 5 नंतर 7 7 नंतर 9, असा पर्याय कुठे दिसतो तुम्हाला घ्यायच्यामध्ये, इथं 7 3 7 5 म्हणजे इथं पण क्रम चुकलेला आहे, हा पर्याय नाहीये, हा पण नाही. मग पद आहे काय, 9 7 5 3. आता हा जर पाहिला तर गडबडीत काय करतात मुलांना, ज्यांना त्यांना चढता नंतर क्रम लक्षात नाही आला तर इथं गोंधळण्याची शक्यता, ह्या पर्याय आणि ह्या पर्याय आपल्याला अगोदर काय घ्यायची, चढत्या क्रमामध्ये छोटी संख्या घ्यायची, तर छोटी संख्या कोणती आहे, 3 बरोबर, नंतर 5 नंतर 7 नंतर 9, म्हणजे आपला क्रम जो आहे हे बरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणजे आपल्याला दिसून येते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा चढत्या क्रमाने मांडलेला आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर मग इथं काय असेल, उत्तर तर दिसतो काय याच्यामध्ये, हो दिसतो, कारण की सर्वात मोठी त्याच्यानंतर छोटी याच्यानंतर छोटी आणि त्याच्यानंतर छोटी, म्हणजे हा जो क्रम आहे हा आहे चढता क्रम, जे की आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे चढता क्रम कोणता आहे, तर हा बरोबर आहे. पण जर उतरता क्रम जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला उतरता क्रम दिसून येतो, म्हणजे सर्वात मोठी संख्या त्याच्यानंतर छोटी त्याच्यानंतर छोटी त्याच्यानंतर छोटी बरोबर. चला पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
لقد كانت المستوى والزملاء سوى البريكي سلام पुढचा प्रश्न आहे दोन नंबरचा 119 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
अपूर नाम तो उत्तर तक नाम है कैसे दिखे उत्तर क्या श्रम नाम है कैसे दिखे करता है आता बघा याच्यामध्ये जर पाहिलं उत्तर तक्र आता इथं जे पर्याय आहे पर्याय लिहिलेले डायरेक्ट तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाते तर इथं काय दिसतं आपल्याला अगोदरच्या संख्येमध्ये छेद समान होते तर आता आपल्याला काय दिसतात अंश एक समान दिसतात जेव्हा छेद किंवा अंश समान असतात त्याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ओळखायला जास्त काही वेळ लागणार नाही फक्त छेद जर काय समान असेल तर जो लहान अंक आहे अंशातला ती संख्या लहान असते आणि ज्याच्या अंशामध्ये मोठी संख्या असते ती मोठी असते पण अंश समान असताना याच्या विरुद्ध म्हणजेच काय 119 119 119 119 हे अंश समान आहे मग आता खालच्या प्रश्न आहे जो याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या जी असेल सर्वात मोठी कोणती एकोणीस एकवीस सतरा पंचवीस आता पंचवीस इथं पंचवीस मोठी आहे मग याचा अर्थ ही संख्या सर्वात लहान आहे बरोबर याच्यापेक्षा संख्या ही लहान आहे मोठी कोणती असेल तर ज्याचा छेद सर्वात लहान असेल ही संख्या मोठी म्हणजे सतरा बरोबर तर मग आपल्याला उत्तरचा क्रम विचारलेला आहे उत्तरचा क्रम करताना आपल्याला काय करावं लागेल सर्वात मोठी संख्या घ्यावी उत्तर तक्र म्हणजेच काय आपण पहिली खाली उत्तर काय करतोय पहिली खाली करतोय म्हणजे मोठ्या संख्येपासून आपण लहान संख्येकडे येणार आहोत बरोबर तर त्याच्यामुळे आपल्याला अगोदर सर्वात मोठी संख्या कोणती याच्यामध्ये तर एकोणीस एकशे एकोणीस छेद सतरा बरोबर त्याच्यानंतर दुसरी संख्या कोणती सतरा पेक्षा मोठी तर एकोणीस बरोबर मग एकशे एकोणीस छेद एकोणीस त्याच्यानंतर एकशे एकोणीस छेद एकवीस त्याच्यानंतर एकशे एकोणीस छेद पंचवीस येते तुमच्या लक्षात ज्याचा छेद लहान ती मोठी मग सत्ता त्याच्यानंतर एकोणीस त्याच्यानंतर एकवीस त्याच्यानंतर पंचवीस हा झाला आपला उत्तरचा क्रम उत्तरचा उत्तरचा कसा असेल चढतो म्हणजे ही मोठी संख्या लहान संख्या यांच्या अपूर्णांक मग आता चढता मध्ये काय करावं लागेल आपल्याला चढता क्रॉस तर एकशे एकोणीस छेद पंचवीस म्हणजे सर्वतः संख्या त्याच्यापेक्षा मोठी एकशे एकोणीस छेद एकवीस त्याच्यानंतर एकशे एकोणीस छेद एकोणीस आणि त्याच्यानंतर एकशे एकोणीस छेद सतरा म्हणजे लहान त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आता हे तुम्हाला पूर्णतः समजलं असेल तर पण स्क्रीनशॉट बघून घ्यायचा आपण पुढच्या उदाहरणाकडे बोलूया आता
प्रश्न की सात 15 अनुच्छेद 27 13 अनुच्छेद 27 14 अनुच्छेद 27 आणि 17 अनुच्छेद 27 हे अपूर्णांक उत्तर काय करणार तिसरा अपूर्णांक कोणता करून तिसरा अपूर्णांक बघा विद्यार्थी मित्र याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे अगोदर त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला उत्तर त्या क्रमाने म्हणजे ही संख्या अगोदर आपल्याला उत्तर त्या क्रमाने मांडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डावीकडून तिसरा अपूर्णांक शोधायचा आहे की नाही डोक्याला थोडस त्याला देणार प्रश्न मग त्याच्यामध्ये काही बोलून द्यायचं नाही अगोदर आपल्याला उत्तर त्या क्रमाने मांडणी करून घ्यायची आता छेद समान आहे बरोबर आता छेद समान आहे म्हटल्यावर काय करणार आपण उत्तर त्या क्रमाने सर्वात मोठी संख्या चलेल आता छेद समान आहे म्हटल्यावर याच्यात वरती कॉमन्स मोठा असेल तीच संख्या मोठी 15 आहे 13 आहे 14 आहे 17 तर कोणती दिसते आपल्याला उत्तर 17 ची 17 ही सर्व सोपी ठरेल बरोबर त्याच्यानंतर 17 नंतर कोणती 15 17 ची 17 त्याच्यानंतर 14 ची 17 त्याच्यानंतर 13 ची 17 आता ही मांडणी तर झाली आपली उत्तर त्या क्रमाने बरोबर पण आता काय म्हणते आहे की डावी कडून तिसरा आता काही काही समजत नाही की डावी ही पकडायची की ही पकडायची तर आता मी ग्रीन बोर्ड द्यायचा उपाय तर मी काय करतो माझा हा उजवा हात बरोबर आणि हा डावा हात लक्षात येते ही बाजू डावी आणि ही बाजू आपल्याला गाडी तिसरा म्हटलं काय एक दोन ह्या तीन म्हणजे आपल्याला 14 अंश 27 हा पर्याय चला प्रश्न क्रमांक 14 11 अंश 5 11 अंश 9 11 अंश 8 आणि 11 अंश 6 हे अपूर्णांक चढ्या क्रमांक चढ्या मध्यभागी कोणता अपवर्ग असेल कोणता अपूर्णांक असेल तर याचे पर्याय पाहिजे आपण
अकरा छेद सहा दोन नंबर चा अकरा ओम छेद सहा तीन नंबर चा अकरा ओम छेद आठ आणि चार नंबर चा अकरा ओम छेद नऊ असे बघायचे. आता आपल्याला काय करावं लागेल, सर्टिफिकेट करावं. सर्टिफिकेट करणं म्हणून आपल्याला काय द्यावं लागेल, प्रत्येक लहान असेल लहान सर्टिफिकेट याच्यामध्ये. आता इतर अंश समान काय समान आहे, अंश मग छेदामध्ये जो अंक मोठा असेल तीच तिच्या सर्वात लहान. आता कोणती येईल नऊ, मग समजा आपला हा चढता टप्पा. तर अकरा अंश छेद नऊ ही लहान संख्या, त्याच्यापेक्षा मी मोठी म्हणजे अकरा अंश छेद आठ, त्याच्यानंतर अकरा अंश छेद सात, त्याच्यानंतर अकरा अंश छेद सहा, आणि त्याच्यानंतर अकरा अंश छेद पाच. हा झाला चढता. सर्वात लहान त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. आता काय विचारले मध्य काय याच्या अगोदरच्या उदाहरण त्याला डावीकडून विचारले, डावीकडून किंवा उजवीकडून असा क्रम विचारू शकतो. पण याच्यामध्ये आपल्याला आता विचारलेले मध्यभाग, तर मध्यभाग कोणता आहे अकरा अंश सहा. कोणता आहे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला अकरा अंश सहा. चला याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण. प्रश्न पाचवा आहे, सात अंशेद नऊ पाच अंशेद नऊ दोन अंशेद नऊ आठ छेद नऊ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या पहिली द्या व तिसऱ्या अपूर्णांकांची बेरीज. पहिली द्या व तिसऱ्या अपूर्णांकांची बेरीज असा प्रश्न. आता अगोदर काय करावं लागेल आणि ह्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत भरपूर स्वरूपात दिसतात. आपल्याला चढता आणि उतरता क्रम तर सांगतातच, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरीच क्रिया करायला ते सांगतात. इथे काय म्हणतात, चढता क्रम लिहिला त्याच्यानंतर पहिला नोटीसा अपूर्णांक शोधायचा आहे मग त्यांची. तर अगोदर आपण काय करूया, पर्याय लिहिण्याचा आपण पर्याय लिहिण्याचा आहे हे दोन चौदा छेद नऊ, त्याच्यानंतर तीन आणि चौदा छेद एक्क्याऐंशी आणि चौथा आहे आठ छेद अठरा असे पर्याय आहेत. तर अर्थ लागल नाही करावं लागेल, यांची चढती मांडणी करून घ्यावं लागेल. तर स्पष्टीकरण कसं बघा, चढता क्रम करायचं म्हटलं छेद समान आहे माहिती, पण आपल्याला चढायचं म्हटलं छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता सर्वात मोठी संख्या कोणती, बरोबर दोन अंशेद नऊ, त्याच्यानंतर पाच पाच अंशेद नऊ, त्याच्यानंतर सहा सात अंशेद नऊ, त्यानंतर मग आठ छेद नऊ बरोबर. आता ही ठीक आहे, आपण चढती मांडू बरोबर.
त्याच्यामध्ये आता आपण काय शोधायचं आहे, पहिला अतिशय, मग पहिला कोणता आहे, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा. तर आपल्याला बेरीज कशी कोणाकोणाची करायला सांगितली, पहिल्याची आणि तिसऱ्याची. तर पहिला कोणता आहे, हा आहे आणि तिसरा हा. मग आता यांची मांडणी करून घेऊ आपण, दोन छेद नऊ आणि सात छेद नऊ. आता बेरीज आहे बरोबर, आपण उद्या शिकणार आहोत, परीक्षा आलेला आहे. तर मी तुम्हाला प्रश्न सांगतो, जेव्हा छेद समान असेल, छेद समान असेल तर फक्त अर्चेंची बेरीज होईल. जर छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो. तर ते काही मित्रांना नाही समजून, नाहीतर आपण ते उद्या शिकणार आहोत. मग आधी काय करायचं, दोन अधिक सहा छेद नऊ आणि छेद सर्वांचा सारखा. मग इथे काय करा, दोन आणि सात ची बेरीज नऊ छेद नऊ. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, नऊ छेद नऊ छेद नऊ. मग आता पर्यंत दिसतो करे आपल्याला, इथेही येत आहे चौदा छेद नऊ आहे, इथे चौदा छेद एक्क्याऐंशी आहे, आठ छेद अठरा आहे. अरे हा पर्याय कुठेच नाही, मग गणित चुकले का, गणित अजिबात चुकलेलं नाही. याच उत्तर पर्याय आहे. मग मी जर नऊ आऊ छेद नऊ हा आपल्याला पर्याय दिसत नाही, पण जर बारकाईन विचार केला तर या भाग जातो नऊ एक नऊ, मग एक दिसतो का आपल्याला, हो हा पर्याय क्रमांक एक. म्हणजे आपण नऊला नऊ भाग दिलेला आहे, याच उदाहरण आपल्याला एक काय आलेला, काय आलेला आहे एक. म्हणून पर्याय आपल्याला एक दिसते, जरी नऊ आवश्यक नऊ जरी नसेल तरी पण त्याचा भाग पूर्ण संख्या घेतलेली आहे. तर एवढं लक्षात घे, काढून चला पुढच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ आपण. प्रश्न नंबर सहा, पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील चौक, पुढील अपूर्णांकाच्या पूर्णांकाच्या जोडीतील चौकटी आता इतर ओळ जास्त लक्ष द्यायचंय, असे चिन्ह आहे, असे चिन्ह आहे आणि बरोबर यापैकी कोणती चिन्ह योग्य ठरते, कोणती चिन्हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, सात अंश तेरा अशी चौकट आहे, त्याच्यानंतर तेरा अंश सात त्याच्यानंतर चौकट आहे आणि एक्क्याण्णव छेद एकोणपन्नास. आता बघा आपल्याला इथे तुलना करायची, काय करायची तुलना, कारण की हे चिन्ह तुम्हाला माहिती आहे, आपण तिसरीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पण पाहिलेले, चौथीच्या याच्यामध्ये पाहिलेले अशी चिन्ह देतात आणि त्याच्यामध्ये लहान मोठीपणा हे ठरवायचं. आता ठरवायचा म्हटलं मग आता काय करावं लागेल, आपल्याला जोडी तीन म्हटलेले, काय म्हटलेले जोडी तीन, पण जोडी कोणत्या करायची, ज्यात दोन अपूर्ण सात अंश तेरा तेरा अंश सात यांची जोडी विचार करायची, याच्यात कोणता मोठा आहे कोणता लहान आहे याच्यावर कोणतं चिन्ह बसत आहे ते आपल्याला हे करायचं. आता थोडक्यात सांगतो हे जे चिन्ह आहे हे चिन्ह कसलं आहे,
इकडं संख्या असेल तर लहान असेल की मोठी असेल बघा याला आपण याला म्हणतो सर मगरीच तू काय करतो मगरीच तू मगर काय करते शिकारीला करत कॅप्चर करताना मोठा तोंड आकार आणि इथं शिकार करताना मोठा तोंड करते म्हटलं कोणती संख्या पाहिजे मोठी संख्या म्हणजे मोठ्या संख्येकडे आ केलेला आहे मगरी बरोबर आणि इकडे जे दिसतंय हा ठोक आहे ठोक म्हणजे आकर्षण करतो म्हणजे तिथं काय असेल लहान संख्या लक्ष देते तोंडाकडे मोठी संख्या आणि शेपटीकडे लहान संख्या एवढंच लक्षात घ्यायचं हा काय लक्षात घ्यायचं मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल आता मोठी संख्या शोधावं लागेल आता मोठी संख्या शोधताना काय करतो आपण इथं छेदमूळ सारखे दिसत का नाही आहेत का छेद ब्राऊन सारखे दिसत का नाही मग काय करायचं कोण झाला बरोबर की मग आपल्याला अगोदर याच्यामध्ये छेद समान करून घ्यावं लागेल काय करावं लागेल छेद समान मग आता जर 7 अंश छेद 13 आणि 13 अंश छेद 7 याच्यामध्ये जर आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथं छेद समान करावं आता छेद समान करताना आपल्याला काय करावं लागेल 13 ची पट आणि 7 ची पट शोधावी लागेल आता त्या पटीनुसार आपल्याला गणित करायचं आहे तरी जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर छेद आपल्याला समान करताना काय करावं लागेल 13 च्या पट्टीत 91 येते 13 आणि 7 जरी गुणाकार केला तर 13 साठी 91 म्हणजे आपल्याला छेद किती आणायचा आता 91 आणायचं आहे काय केलं मित्र या छेदाचा या छेदाशी संबंध जोडला आहे बरोबर आता 13 आणि 7 जर पट पाहिले तर थोडीशी मोठी होती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इथे लसावी शोधावा लागतो पण आपण फक्त लसावी शिकत नाहीये आपल्याला पटकन इथे काय करावं लागेल 13 आणि 7 चा गुणाकार केला की आपल्याला छेद काय भेटतो 91 भेटते आणि याच्यानुसार आपल्याला पुढची क्रिया करायची आहे मग आता मी पहिला अपूर्णांक घेतो 7 भागिले आणि 13 भागिले बरोबर मला छेद 91 आणायचे काय करायचं आहे छेद 91 आणायचे मग मला 13 ही कोणत्या संख्येला गुणलं तर 91 येईल 13 साठी 91 7 ने गुणलं म्हटल्यावर वरती सुद्धा मला 7 ने गुणावं लागेल आता जर यांचा विचार केला तर 7 साठी 49 आणि 13 साठी 91 बरोबर याच सुद्धा मला भेटेल आता त्याच्यानंतर काय करणार आहे 13 अंश छेद 7 चं काय 13 अंश छेद 7 बरोबर 13 अंश छेद 7 बरोबर तर आता काय करावं लागेल तीच क्रिया करूया 7 गुणिले 13 आणि इथे 7 इथे 13 ने गुणाकार वरती सुद्धा 13 ने गुणावं बरोबर 7 ने 13 ला म्हणून तर 91 येणं आणि 13 ला 13 गुण आहे म्हणजे बघा इथं छेदात सुद्धा 13 ने गुणलं तर वर्ग सुद्धा मी 13 मानणार आता काय होतो 13 चा वर्ग 179 आणि 13 साठी 91 आता छेद समान भेटलेला आपल्याला भेटलेला छेद समान आणि याच्यामध्ये आपण तुलना केली तर 49 ही लहान झाली आणि 179 ही मोठी झाली म्हणजे मोठी संख्या कोणती आपली ही आहे याच्याकडे कोणता तोंड पाहिजे हे पाहिजे की हा पाहिजे तर ऑब्व्हियसली मोठ्या तोंड हा बरोबर आपल्याला पहिला चिन्ह इथे भेटलेलं आहे ओके त्याच्यानंतर दुसरा जर पाहिजे म्हटलं एवढं थोडस स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला ह्या जोडीतलं मोठा कोण आहे हे आपल्याला समजलेलं आहे नंतरच्या जोडीत आपल्याला हे पाहायचं 13 अंश 7 आणि 91 अंश 49
याच्यातला आपल्याला संबंध जो जुळवता का हीच क्रिया करायची. तर मी यांचे स्पष्टीकरण आता खाली बघू. पहिल्याच्या उत्तरात आपण काय केलंय, कोण मोठा आहे कोण छोटा. आता 13 अंश 7 आणि 91 अंश ही आपण बरोबर त्या जोडीमध्ये आपण आता संबंध जुळवतो. आता हे सर पाहिजे तर 7 आणि 49 हो 7 च्या मार्ग आपण 7 ने बोललं तर 49 येऊ शकतो आपण बरोबर. म्हणून मी काय करणार आहे 13 गुणिले 7 गुणिले मला छेद निकालायचे 49 आहे. त्याच्यामुळे या 7 ला 7 ने बोललं तर 49 येणार आहे. मी तर 7 म्हटल्यावरती सुद्धा मला 7 ने घेरावं लागेल म्हणजे 13 7 81 बरोबर. छेद समान करा आणि इतकं ऑलरेडी 91 अंश छेद 49 आहे कारण की आपल्याला छेद 49 आले जातं. तर इथं मी जसं बारकाईने पाहिले तर 91 आणि 49 वेगळ्या संख्येने बोलायची गरज आहे का नाही. म्हटलं सुद्धा येते उत्तर काय येणार 91 अंश छेद 49. मग ही 91 अंश 49 आणि हे सुद्धा 91 अंश 49 म्हणजे यांचा संबंध कुठे चिन्हाशी येतो बरोबर चिन्हाशी येतो बरोबर बरोबर चिन्ह. जर आता पर्याय जर आपण पाहिले आता पर्याय मांडा तुम्ही अगोदर मांडलं गेल पर्याय जर सुद्धा मी हे पर्याय मांडून घेतो आणि मग याच्यानुसार आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला ओळखतो. पर्याय क्रमांक 1 आहे दोन नंबरचा आहे तीन नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय बरं. जे मी लहान मोठेपणा ठरवताना याच्यामध्ये पहिला आपल्याला काय भेटतं ही साईज मोठी आहे म्हणून मी मगरीचं तोड त्यांच्याकडे केलेला आहे आणि त्याच्यानंतर या दोघांच्या जोडीमध्ये मी जेव्हा संबंध जुळला होता तेव्हा दोन्ही साईज तेव्हा सारख्या आढळल्या बरोबर आढळल्या म्हणून मी बरोबर दिसतो. मग आता चिन्ह आहे का हे चिन्ह आणि बरोबर चिन्ह पर्याय क्रमांक कशामध्ये आहे याच्यामध्ये मगरीचे दोन तोंड आहे इथं मुक्त केलेलं आहे आणि इथं हे पण नाही मग आता चिन्ह आपली उत्तर बेस पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला पुढच्या उदाहरणाकडे बोलूया आपण प्रश्न क्रमांक 7 पुढील पैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने त्रुटी आहे. कोणत्या घटनेतील अपूर्णांक लिहिले आहे. आता मी तर पर्याय देतो 1 नंबरचा पर्याय 7 अंश 9 3 अंश 4 आणि 5 अंश 6 आता बघा पर्यायाने तुम्हाला भिन्न छेद पाण्याचं दिसणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जी याच्या अगोदर जे आपण नवीन केलं होतं हे छेद समाधान करून तीच पद्धती ते वापरायची आहे. 2 6 5 5 6 6 6 3 3 नंबरचा पर्याय आहे 3 अंश 4 7 अंश 6 7
दोन अंक छे तीन आणि चौथा पाच अंक छे दोन दोन अंक छे आठ आणि एक अंक छे चार असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पर्याय म्हणजे आपण शोधावं लागतं की हा पर्याय चढत्या प्रमाणे आहे किंवा नाही. चार सहा पाच सहा तीन चार सहा तीन दोन आठ चार म्हणजे अंश आणि छेद हे सर्व भिन्न आहेत. लक्षात येते. मग आपल्याला एक एक पर्याय शोधावा लागेल की तो पर्याय चढत्या प्रमाणे आहे किंवा नाही. आपण काय करूया, पहिला पर्याय पहिला पर्याय सात नऊ अरे याच्यामध्ये पाहिजे नऊ चार सहा याच्यामध्ये आपल्याला संबंध म्हणजे काय लक्षात येते बघा. नऊच्या पाड्यात चारच्या पाड्यात सहाच्या पाड्यात संख्या असते किंवा याच्या पटीत ती संख्या असते पाहिजे तेव्हाच आपण छेद समर्थ करू शकतो. मग नऊ चौक छत्तीस चार दोन नऊ चौक छत्तीस बरोबर. नंतर चार ने नऊ लागलं तर छत्तीस येणार आणि सहा युनिट सहा म्हणजे छत्तीस म्हणजे आपल्याला इथे दसावी भेटत छत्तीस आहे. छत्तीस हा पहिला छेद आहे. मग पर्याय क्रमांक पहिला सात अंश छेद नऊ बरोबर म्हणजे छत्तीस आहे ना सात गुणिले आणि नऊ गुणिले. आता नऊ चौक छत्तीस सात चौक अठ्ठावीस आणि नऊ चौक छत्तीस पहिल्याच हे पर्याय आहे. त्याच्यानंतर तीन छेद चार चा काय प्रॉब्लेम तीन छेद चार चार गुणिले नऊ तीन गुणिले नऊ कारण खाली सुद्धा मी लावली म्हणतो म्हटल्यावर वरती सुद्धा कमेंट करायचं. नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस तिसरं काय केलेलं आहे त्याला पाच अंश छेद सहा पाच अंश छेद सहा बरोबर सहा सहा छत्तीस खाली सहा तीन नंबरवरती सुद्धा सहा सहा अंश छत्तीस सहा सहा छत्तीस. आता बघा ह्यांचा क्रम पहिली संख्या कोणती म्हणजे अठ्ठावीस छेद छत्तीस सत्तावीस छेद छत्तीस आणि तीस छेद छत्तीस छेद समान केल्यानंतर आपल्याला दिसत का इथे अठ्ठावीस सत्तावीस तीस म्हणजे चढत्या क्रमाने नाही दिसत कारण ही माझी संख्या आहे. मग पहिली कोणती पाहिजे होती सत्तावीस पाहिजे होती नंतर मग अठ्ठावीस नंतर तीस म्हणजे पर्याय क्रमांक आपण बरोबर पहिला आहे का तसं तर नाही म्हणजे पर्याय चुकलेली. मग आता दुसरा पर्याय शोधू दुसरा पर्याय काय म्हणतोय दुसरा काय दोन छेद पाच दोन दोन छेद पाच पाच छेद सहा आणि सहा छेद तीन याचा पण प्रश्न करायचा. मग आता याच्यामध्ये पाहिलं पाच सतत तीस आणि तीस तीस म्हणजे इथं आपल्याला तीस हा जसाही भेटलेला आहे तर आपण छेद समर्थ करून बघू यांचं काही क्रम योग्य आहे का. मग समजा पाच गुणिले सहा म्हणजे आपल्याला इथे तीस भेटू शकतं छेदामध्ये. मग दोन गुणिले सहा इथं सहा आहे सुद्धा सहा आहे मग सहा गुणिले बारा दुसरा पाच गुणिले सहा गुणिले सहा पंचे तीस इथं पाच वाटलं सुद्धा पाच एक गुणावे तुला तर त्यांचं काय होईल सहा पंचे तीस आणि पाच पाच पंचवीस त्याच्यानंतर काय सहा तीन गुणिले दहा आणि सहा गुणिले खाली दहा निघून म्हटल्यावरती सुद्धा मला दहा गुणावं लागेल का आपण छेद समान करतो आपल्याला छेद काय आला तीस सांगायचं छेद काय आला जाईल ते तीस आणि साईड आहे सात. मग आता इथं छेद समजा तीस तीस आपल्याला आता ठरवतो पहिलं काय आपलं बारा अंश छेद तीस त्याच्यानंतर पंचवीस अंश छेद तीस आणि साठ अंश छेद तीस काय लक्षात येते आपल्याला अगोदर संख्या कळली तर भेटली ते एका लहान संख्या बरोबर भेटली बारा अंश छेद तीस पंचवीस अंश छेद तीस आणि साठ अंश छेद तीस म्हणजे
दुसऱ्या ठिकाणी मला बरोबर पाठवतो म्हणून मी पर्याय प्रकरणाचा फॉर्मुला ठीक करते. आता आपण चार पर्याय दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण प्रश्न काय केलेले चढत्या क्रमाने. कोणत्या क्रमाने? चढत्या क्रमाने. म्हणजे याच्यामध्ये एक असा ऑप्शन असेल की चढत्या क्रमाने असेल, बाकीचे तीन हे चुकीचे असतील. मग आता मी याच्यामध्ये पहिला पहिला त्याचं चूक करणार, दुसरा पाहिजे लगेच करणार बरोबर चढत्या क्रम सापडले नाही, तर मी पटकन काय करणार या अंकात वेळ न घालता पटकन गोलला ठीक करून मी पुढे चालतो पुढच्या प्रश्नावर जातो. आता समजा उत्तर पाहिजे याच्या सुद्धा मला चुकीचं साधारण आहे. त्याच्यामुळे समजा आपण ह्याच जर थोडे फास्ट मध्ये चार म्हणजे सायंकाळी 24 आणि तीन 24 म्हणजे इतर 24 आपल्याला छेद आपल्याला येऊ शकतो. म्हणजे तीन म्हणजे चार आपल्या चार लावत चोवीस चार सहा सायंकाळी 24 म्हणजे तीनला पण आपल्याला सायंकाळी 18 त्याच्यानंतर सहा छेद सहा सायंकाळी 24 सहा गुणिले 4 आणि 7 गुणिले 4 बरोबर 7 × 28 सायंकाळी 24 आणि 2 × 3 मग 3 × 8 आणि 2 × 5 म्हणजे बघ काय 8 × 2 = 16 आणि 24 म्हणजे आपल्या पत्रक काय भेटलेलं आहे 18 × 24 28 × 24 आणि 16 × 24 मला भेटतं की मोठी आली 18 16 हे सुद्धा पर्याय चुकीचं आहे आणि चौथं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला या पद्धतीत लक्षात आलं असेल की आपल्याला छेद समान कसं करायचं अगोदर त्या पद्धतीची संख्या शोधायची आहे 9 × 4 = 6 याच्यामध्ये आपल्याला 36 ही परिचित संख्या सापडली होती. याच्यामध्ये आपल्याला काय सापडलं होतं 5 × 36 = 20 म्हणजे इथं किती 6 आपल्याला छेदामध्ये आपण शकतो याची प्रति संख्या सापडली म्हणून आपण इथं त्याप्रमाणे छेद समान केलेला आहे. इथं सुद्धा तेच केलेलं आहे 7 × 24 आणि 8 × 24 म्हणजे या तिन्ही पाण्यामध्ये आपल्याला 24 हा कॉमन भेटलेला आहे. तर 24 ही आपण छेद समान केला आहे त्याच्यामुळे इथं सुद्धा तीच क्रिया केलेली आहे छेद समान करून आणि शेवटी आपण त्यांचा क्रम लावून पाहिला तर यांचा क्रम हे चुकीचा आढळलेला आहे. आता चौथ्याचा सुद्धा तोच क्रम असू शकतो. हा ते इथून घेतो चौथ्याचं काय आहे 5 × 2 = 8 आणि 1 × 4 जर तुम्ही बाकी पाहिले तर 8 × 2 = 4 म्हणजे 8 × 10 आपल्याला छेद भेटू शकतो. किती 2 × 8 8 × 8 4 × 8 पण म्हटलो इथं 2 × 3 = 4 5 ला सुद्धा मला 4 ला सुद्धा लागेल म्हणजे काय झालं 2 × 8 आणि 4 × 5 = 20 त्याच्यानंतर 2 × 3 आता हे तरी इथे बोलायची गरज नाही कारण आपल्याला छेद दाखवायचा म्हणजे तीच संख्या आहे 2 × 8 इथे काय करावं लागेल 1 × 2 आणि 4 × 2 इथे 2 × 2 तुमचं म्हटल्यावर सुद्धा मला 2 × 2 म्हणावं लागेल 2 × 2 आणि 8 म्हणजे इथे जर पाहिलं आपण तर क्रम काय येतोय 20 × 8 2 × 8 2 × 8 म्हणजे ह्या दोन्ही समान संख्या आहेत म्हणजे याचा सुद्धा क्रम तुटलेला आहे. त्याच्यामुळे आपण पर्याय म्हणजे आपण चारही पर्याय करून पाहिले पण मी परीक्षेत असं करणार का मला पटकन उत्तर दाखवलं मी लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाणार कारण की मला बाकीच्या पर्यायांकडे वाया जाऊ द्यायचं नाही. चला तर आपण पुढच्या उदाहरणाकडे बघूया पटकन याचं स्क्रीन शॉट काढून घेतो. प्रश्न क्रमांक 8 म्हणजे आपण याच्यामध्ये काय शिकतोय की प्रश्नाचे स्वरूप कशा प्रकारे येऊ शकतात आपल्याला म्हणजे आपल्या डोक्याला किती चॅलेंजिंग ह्या गोष्टी आहेत. उत्तर एकदम साधे असतं पण विचार करायला लागणारे प्रश्न असतात
त्याच्यामुळे काय करावं लागतं, जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. गणित हा विषय असा आहे की बिना सराव केल्याशिवाय आपल्याला गणित करत, त्याच्यामुळे विषयाचा जास्तीत जास्त सराव करत राहावं लागतं. तर आपण प्रश्न क्रमांक आठवा बघणार आहोत. बारा अंश एकोणीस, बारा अंश पंचवीस, बारा अंश एकोणतीस, बारा अंश सदतीस, हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटी दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक आहे? हे अपूर्णांक लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक आहे. पर्याय दिलेले आहे आपल्याला बारा अंश एकोणीस, दुसरा आहे बारा अंश पंचवीस, तिसरा आहे बारा अंश एकोणतीस, आणि चौथा आहे बारा अंश सदतीस. जर पाहिले तर अजून आपल्याला काय करावं लागेल, ही संख्या चढते प्रमाणे मानून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये शेवटून दुसरा कोणता आहे ते पाहिजे. आता तिकडे काय अंश समान आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, चढता छोटी छोटी संख्या कोणती असेल याच्यामध्ये, जास्त सर्वात बरोबर याच्यापेक्षा मोठी कोणती आहे? सर्वीस एकोणतीस पैतीस एकोणतीस, बारा अंश एकोणतीस, त्याच्यानंतर बारा अंश पंचवीस, त्याच्यानंतर बारा अंश एकोणतीस आणि सदतीस एकोणतीस पंचवीस आणि एकोणतीस. लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या, त्याच्यापेक्षा मोठी संख्या, त्याच्यापेक्षा मोठी संख्या, लक्षात येते. आता हा चढता क्रम आपण लावलेला आहे. आता याच्यानंतर शेवटून म्हटल्यावर दुसरी संख्या कोणती आहे? बारा अंश त्यानंतर नवा प्रश्न आहे. सात अनुच्छेद अकरा, सात अनुच्छेद वीस, सात अनुच्छेद तेरा आणि सात अनुच्छेद बावीस हे अपूर्णांक उत्तरले क्रमाने लावणार असता मधले दोन अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील? म्हणजे याच्यामध्ये हे अपूर्णांक उत्तर द्या लावण्यास दोन अपूर्णांक कोण? पर्याय याच्यावरचा पर्याय आहे सात अनुच्छेद बावीस, सात अनुच्छेद वीस, दुसरा पर्याय दिलेला हा अकरा, सात अनुच्छेद तेरा, सात अनुच्छेद वीस, तिसरा पर्याय दिलेला आहे सात अनुच्छेद वीस, सात अनुच्छेद तेरा आणि चौथा पर्याय आहे सात अनुच्छेद तेरा
مثال ممكن أكثر. نعم. याच्यामध्ये अकरा वीस तेरा बावीस तर काय अकरा होईल उत्तर अकरा होईल. सात अंशे अकरा त्याचे अर्थ काय ना सात अंशे तेरा ही मोठी संख्या आहे त्याच्यापेक्षा आहे संख्या. नंतर सात अंशे वीस त्याच्यानंतर सात अंशे बारा. आता हा क्रम आपण असा लावलेला असा लावलेला इकडे. आता मत बनवून वापरून विचारले मग मराठी कोणते हे आपण पर्याय आहेत का तसं सांगतोय पर्याय म्हणतो दुसरा आहे त्याच्यामध्ये आज जर का बारकाईने जर पाहिलं ना तिसरा जो पर्याय आहे हा थोडासा जमलेला आहे आहे की नाही. तर आपल्याला काय म्हणलेलं आहे की पर्याय क्रमांक समजा सात छेद तेरा आणि सात छेद वीस हे अनुक्रम आहे. काय अनुक्रमण म्हणजे आता पर्याय बरोबर तुमचा पाहिजे तेरा नंतर वीस वीस आणि तेरा नाही गडबडीत काय होतं आपल्याला की आपण कधी कधी हरण ठीक करू शकतो मग अशा वेळेस आपला प्रश्न तो पुष्ट होईल. त्याच्यामुळे ना निरीक्षण हे चांगल्या पद्धतीने करायचं असतं घाई गडबडीत कधीच उत्तर सोडायचे नाही म्हणून पर्याय नंबर आपला दुसरा बरोबर होतो. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. दहा अंश अकरा एक अंश अकरा तेरा अंश अकरा व सात अंश अकरा या अपूर्णांकामधील या अपूर्णांकामधील क्रमसंबंध हा प्रश्न सुद्धा थोडासा विचार करण्यासारखा आहे. संबंधित चिन्ह बघा संबंध दिलेले आहे आणि आपल्याला चिन्ह अशा स्वरूपात दिलेलं आहे. या चिन्हाचा उपयोग करून या चिन्हाचा उपयोग करून या अंकामध्ये क्रम संबंध सांगितलं तिथं सांगितलं का तुम्हाला चढता क्रम लिहा क्रम उतरता क्रम फक्त असं चिन्ह दिले आणि आपल्याला काय क्रम विचारले म्हणजे याच्यावर आपल्याला अगोदर हे चिन्ह कशासाठी असेल म्हणजे हे जे मंत्र्यांचं तोंड आहे तिथे मोठी संख्या असेल आणि पाठीमागे सोपी असेल लहान म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे त्याच्यापेक्षा लहान संख्येकडे त्याच्यापेक्षा लहान संख्येकडे म्हणजे हा क्रम उत्तरता क्रम उत्तरता क्रमात आपण काय करतो की अगोदर मोठी संख्या घेतो त्याच्यानंतर छोटी त्याच्यानंतर छोटी म्हणजे हे चिन्ह आपल्याला जर असं चिन्ह दिलं असतं तर आपल्याला काय करावं लागेल इकडे मुख्य लहान म्हणजे इकडे चढ काय हा चढता करत हा उतरता करतो याच्यामुळे आपण आलो झालं याची मांडणी करू की उतरता करत आपल्याला हे करायचं. तर बघा याच्यामध्ये सुद्धा मोठी कोणती आहे तेरा अकरा बरोबर तो त्याच्यानंतर तेरापेक्षा लहान कोणती आहे दहा दहा अंश अकरा परत सात अवच्छेद अकरा परत एक अवच्छेद अकरा म्हणजे बघा हा क्रम आपल्याला सापडतो त्याच्यामुळे पर्याय
या स्वरूपात जे असेल ना उत्तर त्याचा बरोबर असेल. सर्वप्रथम चव्हाण सरांना धन्यवाद देतो की आजचा अपूर्णांकाचा चरखा आणि उतरताक्रम अत्यंत साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उद्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी याविषयी चव्हाण सर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्वजण 7 वाजता आपल्या ऑनलाईन वर्गासाठी जॉईन व्हायचे. धन्यवाद.